नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज एक दिवस संप पुकारला. त्यांनी रेनकोट, छत्री, गमबूट, मास्क, घोंगडी यांचा पुरवठा करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत ड्रेनेज व स्वच्छतेचे काम कर्मचारी सकाळी 5 वाजल्यापासून करतात. 5 लोक आबादीची स्वच्छता नगण्य कर्मचारी नसतानाही अहोरात्र कष्ट करून शहर स्वच्छ ठेवण्याचे अटोकाट प्रयत्न करत असतानाही मनपाकडून त्यांना कोणतीच मूलभूत सुविधा दिली जात नसताना खंबीरपणे आपले कर्तव्य पार पाडून 5 लाख नागरिकांचे आरोग्य सांभाळत असणारे स्वच्छता कर्मचारी यांना यांची मूलभूत सुविधा दिली जात नाही. एवढेच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना मागील 7 वर्षापासून रेनकोट, गमबूट, मास्क, घोंगडी इत्यादींचा पुरवठा झाला नसतानाही ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता काय काम करणाऱ्या ड्रेनेज व सफाईच्या कामगारांच्या कर्तव्यावर मनपाच्या दोन्ही सभागृहात वारंवार शिंतोडे उडून त्यांना अपमानित केले जातं. अशामुळे आज मनपाचे संपूर्ण सफाई कामगार व ड्रेनेजचे काम करणारे कामगार एका दिवसाच्या संपावर गेलेले आहेत. सफाई काम करणाऱ्या कामगारांना एखाद्या गुलामाची वागणूक न देता सन्मान करा अशी मागणी करून या कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत किंवा सर्वश्रेष्ठ स्वच्छता कामगार या पुरस्काराने गौरविण्यात यावे असा ठराव दोन्ही सभागृहात पास करावा अशी मागणी या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून केली आहे अशी माहिती सुधास थोरात महानगराध्यक्ष कास्ट्राईड यांनी केली आहे. त्यांना मागील 7 वर्षापासून कुठल्याही सोयी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्याच्यामध्ये गमबूट आहे, रेनकोट आहे, मास्क आहे, घोंगडी आहे, अशा अत्यावश्यक सेवा महानगरपालिकेनं दरवर्षी देणं बंधनकारक असताना महानगरपालिकेनं मागील 7 वर्षापासून या सोयी सुविधा दिल्या नाहीत. मग येथील आमच्या जमलेले कर्मचारी रोजगार माणसं यांना पेमेंट भेटत नाही. हे भेटलं पाहिजे. आमचे 4 महिने रोखलेले तर आम्हाला PF भेटलं पाहिजे हकाचं आणि आमच्या सुट्ट्या भेटल्या पाहिजे.